नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यातील सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. तर आज राष्ट्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडली, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री निधीमधून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तो निर्णय म्हणजे महाराष्ट्रामधील जे ही ज्येष्ठ नागरिक आहे, ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल, त्यांना राज्य सरकारकडून 3,000 रुपये एकरकमी रक्कम मदत म्हणून मिळणार आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी आपल्याला कोणती कागदपत्र लागणार किंवा या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, ही संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आणि अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वय वृद्ध ही योजना कोणती आहे किंवा या योजनेसाठी काय महत्वाचे बदल आहे, यात आपण पाहूया. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयशील योजनेतून लाभ देण्यात येणार आहे. तर यातला बहुतला महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा मुख्यमंत्री वयशील योजनेस राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत म्हणजे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा आणि निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणं खरेदी करणं, तसंच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मानव स्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आरोग्य विभागांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आणि पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपये एक रकमी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर केंद्राची राष्ट्रीय वयश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते. परंतु मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. तर या योजनेसाठी 480 कोटी रुपयांचा खर्चास मान्यसाथ सुद्धा मिळाली आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे या योजनेसाठी पात्रता काय असावी लागते. तर जोही नागरिक असेल हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे, कारण की ही योजना फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले असून या योजनेमार्फत 3,000 रुपये एकरकमी डायरेक्ट नागरिकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तर यासाठी वयाचा पुरावा जोडावा लागेल. वयाचा पुरावा हा आपलं जेही ग्रामीण रुग्णालय असेल या ठिकाणाहून आपल्याला वयाची 60 ते 65 वर्ष पूर्ण असावी हा जन्माचा दाखला आपल्याला त्यातून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपलं आधार कार्ड, मतदान कार्ड यांचं वय एकदम सारखं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपलं जे परिवाराचं जे राशन कार्ड असेल ते राशन कार्ड सुद्धा जोडणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, पासबुक, तर ही संपूर्ण कागदपत्र मित्रांनो या योजनेसाठी पात्र असण्यासाठी लागणार आहेत. तर मित्रांनो, या योजनेचा अद्याप GR आला नसून आपल्याला थोडी प्रतीक्षा सुद्धा करावी लागणार आहे. परंतु 5/2/2024 म्हणजे आज तारखेला मंत्रिमंडळाची बैठक जी पार पडली, या बैठकीत हा महत्वाचा निर्णय. मित्रांनो, वृद्धांसाठी राज्य सरकारने ही जी महत्वाची योजना सुरू केली याबद्दल तुमचं काय मत आहे, हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे. आणि अशाच प्रकारच्या योजनेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आधी पोहोचावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे.